मित्र रवि सूर्य भानु खगपूष हिरण्यगर्भ मरीचादित्य सवितृवर्क भास्करेभ्यो नमो नमः भास्करेभ्यो नमो राम राम। अरे राम 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 बसा बसा या रंगराव या बसा। काय काम काढलं काय घेणार? पेट्रोल पंप। म्हणजे? म्हणजे हा पेट्रोल पंप दादांना आवडलाय आणि जे त्यांना आवडतं ते त्यांचं असतं। असं कसं होईल? दादांना जे आवडलं ते त्यांना मिळालंच हवं आणि बाजार भावापेक्षा जास्त पैसे मोजणार आहेत दादा तुम्हाला। अहो पण मला पेट्रोल पंप विकायचं नाहीये। काय दादांना पाहिजे म्हटल्यानंतर पाहिजेच हा गुमान बाजूला व्हायचं नाही तर मोठा भाऊ तिकडं सीमेवर शहीद झाला तुम्ही इकडं होता वर हाकना बूम हा या पैसे घरपोच येतीन नाराजी का नाही ना नाही बर करा चया करा येऊ का येतो चल रे चल रे गेले 6 महिने लोक रोज चक्रा मारतायत तुम्ही सांगता वर जा वर गेल्यावर ते सांगतात खाली जा अहो लोकांचा काय फुटबॉल करताय का तुम्ही? अडाणी माणसांचं ठीक आहे हो सागर भाऊ अहो तुम्ही तर डबल ग्रॅज्युएट आहात समाजसेवक म्हणून गेली 4-5 वर्ष कामही करता आहात
कुठला प्रश्न कुणाकडे न्यावा हे तुम्हाला तरी समजलं पाहिजे, नाही का? चार वर्ष झाली साहेब, झाडगाव भागातली परिस्थिती फारच बिघडत चालली आहे. अहो, चार वर्ष काय घेऊन बसलायत? रानवाडीमध्ये गेली 8 वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम आहे. वा, केवढ्या अभिमानाने सांगतायत बघा ते. नाही, गावडे सांगतायत ती वस्तुस्थिती आहे. त्यात अभिमानही नाही आणि आनंदही नाही आणि दुःखही नाही. तसं समजा. नाही, बरोबर आहे तुमचं. लोक जगले काय किंवा मेले काय तुम्हाला काय फरक पडतो? तुमचं TA DA ट्रान्सफर प्रमोशन सगळं चालूच. असं बोलून तुम्हाला जर पाणी मिळणार असेल तर मिळू देत बापड. असं आहे का? बर, ठीक आहे. आता आम्ही बघतो काय करायचं ते. ही नदी या आपल्या जागेपासून प्रपोज्ड एअरपोर्ट 30 किलोमीटर वर आहे. इथून 7 किलोमीटर वर हा मेगा हायवे. थोडक्यात, आपली ही जागा म्हणजे प्राईम लोकेशन आहे. ते सगळं ठीक आहे, पण आमदार साहेबांकडे फक्त 50 एकरच जागा आहे आणि आपल्या प्रोजेक्टला तर 100 एकर जागा पाहिजे. ते होईल होईल. आमदार साहेबांच्या विरोधात जाण्याची कोणाची इथं ताकद नाहीये, म्हणजे तशी पद्धतच नाहीये. हात नका जोडू दादा. जोडलेच पाहिजे, गरज आहे ना आम्हाला. जर प्रॅक्टिकल समजून घ्या की रणपिसे. निरोप सकाळीच मिळाला दादा. आणि तुम्ही आता आलात कागदपत्र मिळवायला, येळ लागला. पैसे आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. चल बरं दादा. दादा, आता काय काम झालंच की 50 एकर आपली. 25 रणपिशेची 25 राहिली, ती मिळाली की कामाला सुरुवातच करू. आता उरली ही आबा शिंदेची. तुम्ही काय करायचं ते सांगा सागर भाऊ. आपली काय बी करायची तयारी आहे? पण मी काय म्हणतो, आपण एकदा कलेक्टरबाईंना जाऊन भेटूया ना. अहो, त्या कलेक्टरला भेटून तरी काय होणार आहे? मला सांगा, आजपर्यंत गावात का कमी कलेक्टर येऊन गेलेत का? निवेदनं घेण्यापलीकडे आणि आश्वासनं देण्यापलीकडे कोणी काही केलंय? आणि या बाई तर आत्ता आल्यात, त्यांना गावाचा नकाशा पण नीट माहिती नसेल. बरं, त्या तरी काय करणार आहेत? का पाणी निर्माण करणार आहेत? नाही नाही, ते काही नाही. आता सरळ कलेक्टर कचेरीवर जाऊन धडकायचं. हो, त्यांच्या तोंडचं पाणी पळायलाच पाहिजे. झाड गावाला पाणी द्या. स्वातंत्र्याला 60-62 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी अजून हजारो खेड्यांना साधं प्यायला पाणी पुरवू शकत नाही आपण. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ते आमदार नमदार त्यांनी पार बंगले बांधलेत आणि जनता पार कंगाल झाली आहे. नोकरशाही मुजोर झाली. जनतेला देशाचा मालक म्हणताना तुम्ही, तीच जनता पार बेजार झाली आहे बंगल्याबाहेर येऊन बघा म्हणावं. आणि काय तर म्हणे, बायकांना 1/3 जागा देत आहेत. काही नाही हो, नाव फक्त त्यांचं असतं, कारभारा सगळ्यांचाच असतो. बरं, उरलेल्या 2/3 बायकांचं काय? त्या जगण्याच्या चिंतेत, सुरक्षिततेच्या चिंतेत, पाण्याच्या चिंतेत. अरे कलेक्टर मॅडम ची गाडी आली. Thank you.
पाणी मागणारे लोक तुम्हाला काय चोर दरोडेखोर वाटले? खबरदार, पुन्हा माझ्या कारकिर्दीत असला प्रकार घडला तर याद राखा। जिल्हाधिकारी नेहा सावंत, जिल्हाधिकारी नेहा सावंत, बंद करा। जिल्हाधिकारी नेहा सावंत, बंद करा। असल्या घोषणांसाठी काम नाही करत मी, समजलं? ह्यांचे निवेदन घ्या। यस मॅडम। ताबड़तोब मेल करूं टक। गुड मॉर्निंग सर। देखिए, हेड ऑफिस से 50 बार फोन आ चुका है। आप कुछ कर भी रहे हैं या नहीं? कर रहे हैं ना सर, पूरा काम स्पीड में हो जाएगा सर। मैं सिर्फ स्पीड की बात नहीं कर रहा हूं, डॉक्यूमेंट और ऑथेंटिकेशन की बात कर रहा हूं। बैठिए। ये दादा भी अजीब चीज है, सामने वाले की सुनता ही नहीं। उनका पूरा होल्ड है यहाँ पे। हाँ? भाड़ में गया होल्ड। अगर पेपर वक्त पर नहीं पहुंचे तो कल तुम्हारी नौकरी जाएगी और परसों मेरी। नहीं सर, हो जाएगा, पूरा काम हो जाएगा। देखो, 10-15 दिन में अगर सामने से पेपर आते हैं तो ठीक है, नहीं तो चेंज द पार्टी, चेंज द लोकेशन। अपना टारगेट है इंडिया में 6 फैक्ट्री खोलने का, जल्द से जल्द। और सिर्फ यही एक बाकी है मैडम। आतिया, टैंकर वाला नीट पार्कून घेतलत ना? की तुमच्या त्या टँकर लॉबीतलाच आहे? नाही मॅडम, म्हणजे माणूस तसा चांगलाच निवडलाय आणि आमची कुठली लॉबी मॅडम। ओके। खरं सांगू मॅडम, ही टँकर वगैरे खूप वरवरची मलमपट्टी हो। अहो, हा काही कायमस्वरूपी उपाय नाही होऊ शकत। यू राईट सागर, पण तुझ्याकडे दुसरा उपाय आहे का? हो, कुरपेवाडीच्या 25 किलोमीटरच्या तलावापासून जर आपण एक पाईपलाईन टाकली आणि इथे गावात टाकी बांधली तर गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल। That's not bad. पण यापेक्षा आय हॅव अ कॉन्क्रीट सोल्युशन। हे बघ, धरण। एक्सक्यूज मी, इफ यू डोंट माइंड। येतो।
हॅलो. हां सॉरी सॉरी, माफी असावी, चुकलं माझं. काही सेटलमेंट करूया का? हवं असेल तर ते गिफ्ट पण आणून ठेवले मी. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. तू इकडे कधी येणारेस ते सांग. असं काय घराणी, तूच येणार होतीस ना बाबां बरोबर? हे काय गाई सारखं, आम्हीच यायचो, तू आपली सारखी कामात. असं काय ग बेटा, काम नको का करायला? आणि आपलं काय ठरलंय? तू आणि बाबा आलात मग आपण मज्जा मजा करूया, है ना? हो, असं रुसायचं नाही ना एवर. ठीक आहे, यू टेक केअर. ओके, तू पण काळजी घे, सारखं काम काम करू नकोस, नाहीतर आजारी पडशील मागच्या वेळेसारखी. टेक केअर. हो गाजी बाई. ओके बाय बाय. आइए आइए साहब, वेलकम. नमस्कार नमस्कार. आइए आइए प्लीज, बस पधारिए. प्लीज प्लीज हैव अ सीट. काय म्हणताय बाकी? मॅडम, सर्वदृष्टीने विचार करता हीच जागा धरणासाठी योग्य आहे. तिकडे धरण बांधून नदी अडवली तर जास्तीत जास्त पाणी साठा होईल आणि कमीत कमी शेतजमीन पाण्याखाली जाईल. पण एवढी मोक्याची जागा सोडायला शेतकरी तयार व्हायला हवा. तयार होईल हो, आणि नाही झाला तर सार्वजनिक हिताचं काम म्हणून कोणतीही जमीन केव्हाही शासन संपादित करू शकतं, नाही का मॅडम? अहो रावसाहेब, हे जे तुम्ही सार्वजनिक हित म्हणता ना, आता त्याच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. सार्वजनिक हिताच्या नावाखाली अशा कित्येक जमिनी सरकारी अधिकाऱ्यांनी, पुढाऱ्यांनी आणि धनिकांनी हडपल्यात. 25-25 वर्ष झाली तरी धरणात जमिनी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांचा पुनर्वसन होत नाही. आता तुम्हीच मला सांगा, लोकांचा विश्वास आपल्यावर राहणार कसा? नाही म्हणजे तसं नाही मॅडम, पण नाही नवे रावसाहेब, तसंच आहे. हवी ती जमीन हवी तेव्हा घेता येते हे म्हणता, पण ती कोणाला हवी तेव्हा? सरकारला, समाजाला की पुढाऱ्यांना, कुणाला? अधिकार आहे ह्याचा अर्थ हे नाही की आपण आपली मनमानी करू शकतो. आणि लक्षात ठेवा, माझ्या जिल्ह्यात असला कारभार चालणार नाही. सगळा कारभार पारदर्शक हवा आणि निर्णयात लोकांचा सहभाग हवा. ओके ओके. एक्चुअली सर, आप वो डिस्ट्रीब्यूशन की शीट्स मुझे मेल करने वाले थे. आई वॉज वेटिंग फॉर दैट मेल. हाँ जी जी, करते हैं. अरे कहाँ है दादा? चार बजे का टाइम दिया था, 5 बज चुके हैं. अच्छा, उनकी घड़ी में 4 बज जाएंगे तो आ जाएंगे. अरे आगे. हाँ नमस्कार. नमस्ते दादा. नमस्कार. हाँ बोलिए सर, बैठो जी. नहीं का है कि दादा, बग्गा साहब थोड़े से नाराज है. त्यांना आबा शिंदेंच्या जमिनीची ऑथेंटिक डॉक्युमेंट्स पाहिजे होती. सांगा ना तुम्ही, बोलिए. दादा साहब, आबा शिंदे के जमीन के कागजात अभी तक नहीं पहुंचे. समय पर ऑथेंटिक डॉक्यूमेंट्स नहीं भेजे तो देखिए, इंडिया में हमारा 6 फैक्ट्री लगाने का प्रोग्राम है. 5 का काम तो स्पीड में चल रहा है. सिर्फ आपके ही ऑथेंटिक डॉक्यूमेंट्स. बगा साहब, इस एरिया में हम जो कहते हैं उसे ऑथेंटिक कहते हैं, डॉक्यूमेंट्स को नहीं. जी रंग रहा नुस्ते उभी रहा ना, जरा प्रैक्टिकल समझो सांगा साहेबन. दादा ने बोल दिया तो आपका काम हो जाएगा.
शिंदे के जमीन के कागज आपको मिल जाएंगे। बहुत अच्छे, हम भी तो यही चाहते हैं। लेट मी समराइज, इस प्रोजेक्ट के लिए कुल मिलाकर 100 एकड़ जमीन चाहिए, वो हमारी। उस जमीन पे कंस्ट्रक्शन और मशीनरी के लिए 50 करोड़ की इन्वेस्टमेंट लगेगी, वो आपकी। इस प्रोजेक्ट में 50-50% हमारी पार्टनरशिप तो है ही। 2 साल बाद हमारा प्रोडक्शन चालू हो जाएगा। 2 साल के बाद सालाना 200 करोड़ का मुनाफा होगा, उसमें से 100 करोड़ हमारा। क्लियर? डन। डन। दादा साहब, हमने सुना है आपके यहाँ मेहमान नवाजी बहुत अच्छी होती है। बग्गा जी, आज आपको ऐसा आइटम दिखाता हूँ, दिल खुश हो जाएगा। तुम्ही या ना
मग बाबा बोला काय करताय? अरे तिकडे चहा दिलास का रे? सातबाऱ्यावर नुसती हिरेची नोंद तर करायची आहे ना, त्याच्यासाठी 10,000 रुपये म्हणजे जरा जास्तच होत. अहो बाबा, वर्षाला तुम्ही 1.5-2 लाखाचं पीक काढणार आ, त्यासाठी तुम्हाला 10,000 खूप होतात काय? हिर खणायला पण कर्जच काढलं होतं दादा. ते तुमचं तुम्ही बघा, पण तुम्हाला एक सांगतो, जर का गावडे साहेबांनी तुमची कागद उलटी रंगवली ना, तर तुमची वाट कायमची बंद होईल. मधड तुम्हाला पाणी ना भेटणार, लाईट ना भेटणार, पीक बी नाही भेटणार. मग बसा मातीकडे बघत. आमचं घराणं स्वातंत्र्य सैनिकांचं आहे, म्हणजे खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं आहे. माझ्या वाडवडिलांनी आजोबांनी देशासाठी त्याग केला, प्रसंगी प्राणही दिले, पण त्याची किंमत कधी मागितली नाही. अशा लोकांच्या त्यागामुळेच आमची पिढी स्वातंत्र्य उपभोगत्या. पण आज सगळ्यांनाच त्याची जाणीव कुठे राहिली? या विभागाच्या कलेक्टर म्हणून तुम्ही मला तुमच्या ऑफिसात बोलावलं नाही. भाऊसाहेब रावसाहेब हा फौजफाटा बरोबर आणला नाहीत, तेव्हाच मी शिरपाला म्हटलं. ही बाई वेगळीच दिसते. आबा असं एकदम मॅडम, त्यांचं एकेरीचं बोलणं मनावर घेऊ नका. अरे श्रीपती, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आबा, तुमच्या जमिनीबद्दल काही बोलायचं होतं. बोलूया. माय गॉड, शिट. दादा, याचा अर्थ ह्या धरणाची जागा आणि आपल्या फॅक्टरीची जागा एकच आहे. दादा बोला. मोरे, चायला कुठे लफड्यात अडकलात की सोडवायला आम्ही, वाचवायला आम्ही, बदली प्रमोशन की आम्ही, आणि धरणाच्या जागेचा रिपोर्ट द्यायचा असेल तेव्हा तुमचं तुम्हीच. नाही दादा, चुकलं असेल कदाचित. आयला ती बाई तुम्हाला विचारते आणि तुम्ही लगेच रिपोर्ट देता, आम्हाला विचारत बी नाही, स्वतःची अक्कल चालवता. माफ करा दादा, पण तुम्हाला म्हणजे त्या जागेत इंटरेस्ट आहे याची काही कल्पनाच नाही दादा. आता कल्पना आली ना? हो दादा. मग पाजळा आपली अक्कल. हो दादा, करतो काहीतरी. आणि तेव्हा फोन बिल नका वाढव. नक्की माहिती आहे. हो नक्की नक्की, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण नमस्कार. नमस्कार. घ्या. नाही नाही, मिळू द्या ना लोकांना पाणी. तुमचा हेतू शुद्ध आहे. मी माझी सगळीच्या सगळी स्वकष्टार्जित 25 एकर जमीन द्यायला तयार आहे. पण आबा, नुकसान भरपाईचं काय? झाड गावात प्रत्येक घरात पाणी आलं ना, म्हणजे मला नुकसान भरपाई मिळाली असं समजा. पण एक आहे, ज्या कारणासाठी तुम्ही माझी जमीन घेत आहात त्याच कारणासाठी ती उपयोगात आणली जावी, म्हणजे झालं. मी शब्द देते आबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मग काय, प्रश्नच मिटला. अहो जरा बाहेर येतं का? नमस्कार. नमस्कार. हे बघा, आपल्या जमिनीबाबत मी बाईंना शब्द दिलाय, बरं का रे? हो आबा. काय आहे, सगळ्यांना सांगून ठेवलेलं असलं म्हणजे बरं. मग माझं काहीही बरं वाईट झालं अहो, पण तरी शब्द राहायला पाहिजे. अरे राहू दे. येते आबा. हो आबा. या. येते मी. बर. हो या. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. हे गावकरी सगळे तुम्हाला भेटायला आले. नमस्कार. अच्छा बा, येते. बर. नमस्कार. या.
सलाम बाईसाहेब. बाईसाहेब, दारावर एक म्हातार बाबा आलेत, तुम्हाला भेटायचं आहे. ते बी आता आणि लगेच, नाहीतर इथेच जीव देईन म्हणतात. काय बरं, आणा त्यांना. जी बाईसाहेब, या 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 बाबा. नमस्कार. लई दिस झाले, केटे घालतोय तुझ्या ऑफिसात. हिर सातबाऱ्यावर घ्यायची आहे माझ्या, पण पण त्यासाठी सुद्धा तुझ्या ऑफिसातले लोक पैसे मागतात. हिरेला पाणी आहे माझ्या, पण मला वापरता येत नाही. ओठ आणि डोळे कोरडे पडलेत माझे, कोरडे. अरे बाबा बाबा, हे काय करते तुम्ही? दगड घे आणि डोसक्यात घाल माझ्या. बाबा अहो बाबा, बाबा सावकाश बाबा. अरे सिक्युरिटी बाबा, सिक्युरिटी पाणी आणा. साहेब हे आमच्या गाववाले बरं का? हा ठीक आहे ठीक आहे. बाबा पैसे आणलेत? होय आणलेत की. मोजून घ्या, 10,000 आहेत. ठीक आहे. इथल्या सगळ्या फायली उचल. मराठी कळत नाही का? हो मॅडम. गावड्यांच्या कपाटाची गिली कोणाकडे असते पाटील? ती त्यांच्याकडेच असते मॅडम. ओ गणेश, कुलूप तोड. कळलं नाही का सांगितलेलं? कुलूप तोडा आत्ता. एक मिनिट एक मिनिट बघा, मी काय नाही केलं बघा, प्लीज मला सोडा बघा. मी काय नाही केलं. या सगळ्या फायली माझ्या कॅबिनमध्ये घेऊन ये. जमिनींच्या, अनुदानाच्या आणि नोकरीच्या, त्या सगळ्या फायली याच्यातच असतील ना? हो त्याच्यामध्येच आहेत मॅडम. चल गणेश. खरंच काही नाही केलं. प्लीज मला सोडा प्लीज. हे बघा मी सांगतोय ना तुम्हाला, माझं ऐकून तर घ्या. पाटील गावड्याची ऑर्डर घ्या टाईप करायला. मॅडमनी त्याला ताबडतोब सस्पेंड करायला सांगितलंय. हो साहेब. हॅलो. कशापैकी गरिबाच्या पोटावर पाय आणते मॅडम. हो पोलिसांनी पकडलं म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही, तुम्ही डायरेक्ट सस्पेंड केलं त्यांना. सीएम साहेबांचे तसेच आदेश आहेत. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाची घोषणा आहे त्यांची. अहो सीएम अशा घोषणा रोजच करत असतात. आणि का कारखुनाला पकडून ते स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार होतो का मॅडम? आयुष्य बरबाद होईल की त्याच? गोर गरिबांचं आयुष्य बर्बाद करताना ह्याचा विचार त्यांनी करायला हवा होता दादासाहेब. मी काय म्हणतो मॅडम, मला सांगा सगळी पोरं सारखी असतात का? एका चुकत जरा प्रॅक्टिकल समजून घ्या की मॅडम. चुकीची शिक्षा वेळेवर मिळाली तर पोर सुधारत, नाहीतर पार बिघडत आणि दुसऱ्यांना पण बिघडवत, नाही का? नासका आंबा अडीतनं वेळेवर काढावा लागतो. ठीक आहे मॅडम, तुम्ही नासका आंबे काढत राहत. आयला ही कीड मुळासकट काढून टाकली पाहिजे. काय झालं? नाश्ता करा नाश्ता. म्हणजे आपण आपले आलो, आपण आपले जेवलो. पीएने सांगितलं मॅडम येत आहेत, अजून येत आहेतच मॅडम. येईल ग, पण मला एक सांग, जेवण झकास होतं का? नाही नारायण काकांनी केलं, त्यांनीच जेवण केलं, त्यांनीच वाढलं.
आई कुठे? येईल ती, तिला खूप काम असत ना. हे बघ, तू थोडा टीव्ही बघ, तोपर्यंत मी माझं काम संपवतो. मी का इकडे टीव्ही बघायला आले? हॅलो आली. ओहो, किती रुसलंय ग आमचं पिल्लू. भोगा झालाय काय? ए काय ग अनुष्का, अगं जेवलीस तू? अगं बोल ना ग माझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. बापरे. ऐक, मी ना उद्या ऑफिसातून लवकर येईल, मग आपण मस्त फिरायला जाऊ, आपण जेवायला जाऊ, आईस्क्रीम पण खाऊ, खूप मजा करू. प्रॉमिस? हो ग राजा, आय प्रॉमिस. नाउ गिव मी नाइस स्माइल. नाइस वन, नाइस वन. थँक यू. नमस्कार आबा. नमस्कार. या या दादा, या या. काय आज इकडे कशी काय वाट चुकला? नाही, कामच तसं महत्वाचं होत. काय आबा, आमच्या जमिनीला लागून तुमची जमीन आहे नदीच्या बाजूला, दोन्ही जमिनी एकत्र करून एक मोठा प्रकल्प उभा करायचा म्हणतोय. नाही म्हणजे त्याचा योग्य मोबदला देऊ आम्ही, फक्त नाही म्हणू नका. अहो दादा, तर म्हणले आबा सारख्या देव माणसाची जागा घ्यायची तर बाजार भावापेक्षा 4 पैसे जास्त देऊ आपण. नाही काय, गावाच्या हिताचा मोठा प्रकल्प उभा करायचा म्हणतोय, म्हणजे एकदम आदर्श प्रकल्प आहे. अख्ख्या गावात प्रत्येक घराला रोजगार मिळेल. कसं शिरपतराव बघू. काय आबा, आमदार साहेबाचा वाढदिवस आलाय 15 वड्यावर. नाही, तुमचं एकदा पक्क झालं ना का त्या दिवशी जोरदार घोषणा करून टाकू. काय वाढदिवस दरवर्षी येतात रंगराव, जमीन एकदाच जाते. आपण पॉइंट रंगराव. वाढदिवसाला तुम्ही गावात नाक्या नाक्यावर बोर्ड टांगता, हारतुरे घालता, गावात जेवणावळी करता, या एवढ्या पैशात गावातल्या सगळ्या लोकांना 4 महिने पाणी पुरेल. जरा प्रॅक्टिकल समजून घ्या की आबा. म्हणजे पाण्याचं बघू की काहीतरी बघू. केव्हा बघणार, केव्हा बघणार? माणसं पाणी पाणी करून तडफडून मेल्यानंतर. ब्लड प्रेशर वाढून घेऊ. ए शिरपती, मार तोंडावर पाणी मार त्यांच्या. आता बघा त्यांच्याकडं पाणी बिनी द्या मस्त एकदम. मी येतो निवांतपणे. हा येतो आबा. ओ आबा येतो. हा जायचं? नाही जेवणच जाऊया. यायला जायचं विचारतोय. अंगामध्ये धडाडी आहे बाई तुमच्या, जोश आहे जोश. स्मार्ट का काय म्हणतात ते, चांगले आम्हालाही आवडते. आमचा दादा आहे की नाही तो बी असलाच हो गरम डोक्याचा. तो बी हट्टी, तुम्ही बी हट्टी. आता हट्टीला हट्टी म्हणजे घासाघीस होणारच की हो. पण त्यात माझ्या व्यक्तिगत स्वार्थाचा कोणताच विषय नाही साहेब. तुमचं व्यक्तिगत काही नसेल हो निया बाई. तुमच्या व्यक्तिगत गोष्टींकडे आमचं मात्र लक्ष आहे बर का. तुमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. ठेवावंच लागते, कामच आहे आमचं ते. पालकमंत्री नव. मी काय म्हणतो, एक तत्व लक्षात ठेवायचं, आपलं सोडायचं नाही आणि दादाला दुखवायचं नाही. पर अण्णासाहेब ते कसं शक्य आहे, धनासाठी ती एकमेव योग्य जागा आहे. असं कोण म्हणत? अहो तज्ञांचे रिपोर्ट आहेत. तज्ञ म्हणजे तो मोरे खोळा. तांबा, तुमच्या त्या मोरेचे लेटेस्ट रिपोर्ट वाचा. हा.
काल परवापर्यंत जी जागा धरणासाठी सर्वात उत्तम आहे असं तुम्हीच सांगितलं होतं, आज तीच जागा अजिबात योग्य नाही असा अहवाल तुम्हीच देता? काय हो मोरे, कुठलं मत खरं, परवाचं की आत्ताच? तुमचे असे डिसिजन रोजच्या रोज बदलतात का? नाही मॅडम, डिटेल स्टडी केल्यावर जरा. डिटेल स्टडी? व्हॉट यू मीन डिटेल स्टडी? अगोदर डिटेल स्टडी नव्हता केला का? तसं नाही मॅडम. आता बाहेरच्या चार एक्सपर्टचा अहवाल घेते मी, म्हणजे तुमच्या कर्तृत्वावर पण प्रकाश पडेल आपोआप. अहो मोरे, जनतेच्या पैशांनीच पगार होतो आपला, त्यांची सुख दुःख आणि त्यासाठी तर रात्रंदिवस राबतो आम्ही मॅडम. आता झाडगाव परिसराला चला, झाडगाव परिसराला पाणी मिळालंच पाहिजे याबद्दल आपलं दुमत नाही. आणि मी म्हणतो कशाला असेल, हा लोकप्रतिनिधी आणि नोकरशा यांनी मिळून मिसळून वागलं तर जनतेचं कल्याण होईल मॅडम. मग जनतेच्या कल्याणासाठी आपण मिळून मिसळून आबांची जागा घेऊया ना. जागेचा प्रश्न एवढा प्रतिष्ठेचा काय करताय तुम्ही मॅडम? आता आबांच्या जागेच्या ऐवजी दुसरी जागा घेतली तर तुमचं काही बिघडणार आहे का? अहो माझं काय बिघडायचंय, लोकांच्या हिताचाच विचार करते मी. तो करायला आम्ही जिवंत आहोत की मॅडम? आता इथल्या लोकांबद्दल आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळवळ आहे. माफ करा दादासाहेब, 15 वर्ष हीच जनता तुम्हाला निवडून देते, पण गेल्या 15 वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम तसाच, दोन्ही वस्तुस्थितीच आहे दादा. आता तुमच्याशी बरोबरीच्या नात्यानं वागायला गेलो तर तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायला लागला की आता निवडून दिलेली जनता आणि आम्ही काय ते बघून घेऊ की आमचं. तुम्हीच तुमची अशी मर्यादा सोडून वागायला लागलात, महागात जाईल मॅडम. अहो दादासाहेब, CCTV चालू आहे, तुमच्या धमक्यांची पण नोंद होते त्यात. मॅडम आम्ही रांगडेगडी आहोत, आर पार बोलतो. आता तुम्ही त्याला धमक्या समजत असाल तर तुमच्याशी बोलायलाच नको, जरा प्रॅक्टिकल समजून घ्या की कस प्रॅक्टिकल. हा आणि धरणासाठी दुसरी जागा बघण्याचं करायचं, काही मदत लागली तर आम्हाला सांगा, येतो आम्ही. चल की लवकर यायला तुझ्या. दहा वेळा भेटलो आबा तुम्हाला, एकदाच काय तो तुकडा पाडायला पाहिजे. हो आमची दादा तर नेहमी सांगतात आम्हाला का आबा सारख्या देव माणसाला बाजार भावापेक्षा 4 पैसे जास्त देऊ आपण म्हणून. आणि रंगराव सगळ्यांबद्दल आपलं हेच धोरण आहे आणि हे तर आपले मास्तर आहेत. आबा आता पुन्हा पुन्हा नका तेच तेच बोलायला लावू, कधी करताय खरेदी कत? नाही नाही ऍडव्हान्स म्हणाल तर उद्याच्या उद्या सगळे पैसे देऊन टाक. मग उद्या करायचं का खरेदी कत? सगळीच माणसं पैशानं विकत घेता येत नाही. बाबा आमच्या गावात राहायचं तसं विचार करून चालत नाही, तुम्हाला तर माहिती की वेगळं कशाला सांगायला पाहिजे. काय आमच्याशी गुढी गुलाबरी राहिलात ना तर तुमचा फायदा होईल, नाही तर लय त्रास होईल. त्या कलेक्टर बाईला भेटले 4-5 वेळा, यांना वाटलं आम्हाला कळत नाही का? आम्हाला कळतं सगळं. या ईशीरपदी तर की अरे त्यांच्याकडे काय बघतो, या बघ शिरपती, कुठल्या बाईच्या नादाला लागलं तुम्ही? तिचं नागाना बीच्या दानात आश्रमात वाढली ती, तिची होईल पब्लिसिटी आणि तुम्ही आलो त्या शिरपत्र आता तुम्हीच पुढाकार घ्या आणि ही जमीन आम्हाला तू विकण्यात शहाणपण, एवढं लक्षात ठेव. हो तेव्हा समजव तुझ्या बापाला, वय वाढत चाललंय त्याचं. बघतो दादा. हा जा चल रे बाबा, काढ गाडी. अहो आता तुम्ही कुठे निघालात? तुकडा पाडायला. मी काय म्हणतो आबा, एवढं वाढवण्यापेक्षा आपण देऊन टाकूया ना जमीन दादांना. बस पण बस
आबा मला अक्कल शिकवू नका. मी पण येतो बरोबर. काही गरज नाही त्याची. अरे आबा तुम्ही या ना इथे बसा. या काय आबा असा अचानक? हो जमिनीचा कागद करून घ्या ताबडतो. तेवढ्याच साठी मी इथे आलोय. एवढी घाई का आबा? आणि आम्ही कागद करण्यापेक्षा तुम्हीच सरकारच्या नावे दानपत्र केलं तर चांगलं होईल. पण हे बघा मी सागरला फोन करते तो तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. बोला. दादा म्हातारा येऊन गेला. तेरड जिथपर्यंत मजल गेली हो ना. ठीक आहे बघू ठेवा तुम्ही. ठीक आहे दादा. बर मग मी निघतो तर. हो हो चला सोडतो मी. या तर तुम्ही बाबा तुम्ही काहीही काळजी करू नका. निश्चिंत राहा. सगळी कागदपत्र आपण नीट तयार करू. बर येतो तर. चला आपण करून टाकू ते काम. चला म्हातारा निघालाय. Thank you.
चल। सॉरी 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 हॅलो काय कधी अपघात आहे की घातपात हे अजून स्पष्ट झालेले नाहीये नाही पण त्या ट्रक ड्रायव्हरचा कसून तपास चालू आहे ओके मला 24 तासात रिझल्ट पाहिजेत ओके यस मॅडम गेट इट डन काळजी घे एवढं करून मात्र मी आलं नाहीच नाही तसं काय बोलण्याच्या स्थितीत नाही म्हणा सर सर एक मिनिट नंतर काय कंडिशन क्रिटिकल आहे बोला उपासनी रंगराव घबरवला पोलिसांनी उचललंय कधी काल रात्री मला आताच कळलं बर कळवून टाका दादांना लगेच बोलतो मी साहेबांशी बोलतो मी हा ठीक आहे चल हा ठीक आहे बाय चल ये काय लागलं बिगलं तुम्हाला सांगायचं काळजी करायची नाही काय प्रतिक्रिया मला वाटत आबा काल त्या कलेक्टर बाईकडे गेले होते तिथून ते ह्याच्याकडे गेले कोणतो सागर सागर भाऊकडे तिथून येताना काय 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 झालं माहित नाही एकटेच येत होते उशिरा आणि अचानक ऍक्सिडेंट झाला हा अपघातच आहे की घातपात पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेले मी स्वतः एसीपी साहेबांशी बोललेलो आबांच्या जमीन प्रकरणाचा याच्याशी काही संबंध हे बघा आबा अजून आउट ऑफ डेंजर नाही आहेत ही प्रश्न उपस्थित करायची वेळ नाही त्यांना जर बरं वाटलं शुद्ध आली की हे प्रश्न त्यांनाच विचारून बघा पण सर पुढील कारवाई कधी होईल अजून एक प्रश्न आहे सर बस आबांच्या धैर्याचे
अरे दादा साहेबांकडूनही नीटच काही कळू शकलेलं नाहीये. आता आबा बर होण्याचीच वाट पाहावी लागेल. दादा ते उपासनीचा फोन होता. आईस बरवाले सारखा फोन करतात म्हणत होता. आणि गबरूला उचलला बाईच्या सांगण्यावरून. माईला या बाईला आहे ना एकदा हिसकाच दाखवायला पाहिजे. बसू का मॅडम? तुम्ही आमच्या गबरूला उचलला. चांगलंय चांगलंय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. तुमच्या आधी इथं एक कलेक्टर होता शर्मा नावाचा. यो बी आम्हाला असाच नडायचा. त्याला आम्ही समजून सांगितलं पण मग आमचा नाविलाज झाला. त्याला ना एक छोटी मुलगी होती बरं का. तुम्हाला पण मुलगीच आहे. माझ्यावर आत उचललं वय. या सीसीटीव्हीच्या पुराव्यावर तुम्हाला दडा शिकवतो का नाही पहा. पाहत राहा. थांब रे. सीसीटीव्हीचा रिमोट बंद केलाय मी. जे करायचंय ते कर. गेट आउट गेट आउट. झाडगावातल्या आबा शिंदे यांच्या अपघात प्रकरणाचे आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटलेत. धरणाची जागा आणि आमदार संपतदादा काळभोर यांच्या कोल्ड्रिंक फॅक्टरीच्या वादाशी या अपघाताचा संबंध आहे असा आरोप विरोधी पक्षानं केलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात स्वतः तातडीनं लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय. काय संपतदादा तेच 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 बोलताय. माझ्या माणसावर हात टाकला माझ्या माणसावर हात टाकला. आबा शिंदेचं लपड काय का? सीएम साहेबांचा फोन आहे. बोलता. बोला साहेब बोला. त्याच चर्चेला बसलोय. वे रिझल्ट लागला की ताबडतोब कळवतो. अच्छा. विचार करा. त्या बाशिंद्याचं लपड मिटवा नाहीतर आपण गोत्यात येऊ. ठीक आहे. आता हे आम्हाला आमच्याच पद्धतीने निस्तरायला हवं. कालच्या पेक्षा स्टेबल आहे पण धोका अजून टळलेला नाही. एवढी औषधं घेऊन या. काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. काय ठीक होईल? कपाय. इथे माझा बाप मरणाच्या दारात पडलाय. जमीन तर गेल्यातच जमा. आणि हे सगळं तुमच्या कलेक्टर बाईमुळे झालंय. श्रीपती शांत हो.
या 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 नी काय म्हणतो नेहा मॅडम, त्या आबांच्या जागेसाठी एवढा का आग्रह दात आहे? हे बघ अण्णासाहेब, धरणासाठी तीच एकमेव जागा योग्य आहे. धरणाला दुसरा काय पर्याय नाही का? मी पूर्ण अभ्यास केलाय आणि कुठलंही दुसरं कॉन्क्रीट सोल्युशन मला सापडलं नाही. आणि खर तर दादांच्या या कोल्ड ड्रिंक प्रोजेक्ट साठी 100 एकर जमीन कुठेही मिळू शकेल. ऍक्च्युली अण्णासाहेब, तुमच्या गावी सुद्धा असेलच की 100 एकर जमीन, है ना? चला वा बुडवा. दादा आहेत घरात. बस ना, मी दादांना सांगतो. इथे सगळी आपली मशिनरी असेल. दादा, सागर भाऊ आले, पाठवू का? पाठवा पाठवा. बोला. इकडे मशिनरी असेल आणि इकडे आपला बॉटलिंगचा प्लांट असेल. पलीकडे तो जो झोन दिसतोय तिकडे आपलं मार्केटिंगचं सेक्शन असेल. जी आपली टोटल कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे ती तिथून ऑपरेट होईल. आणि या साईडला इकडच्या कॉर्नर मध्ये तुमचं स्वतःचं केबिन पर्सनल, म्हणजे टोटल युनिटवर तुम्हाला तिथनं नजर ठेवता येईल. सगळं काम झालंच म्हणून समजायचं. झालंच की आता काय, आबांची जमीन ताब्यात आली की झालंच सगळं. हे सगळं तुमच्यासाठी आहे, समजलं का? हा प्रोजेक्ट आमच्यासाठी लय महत्वाचा आहे, त्यामुळे कुठलाही अडथळा आम्ही सहन करणार नाही. आबांची वकिलाची भेट घालून देणं, धरणाला सपोर्ट करणं, गावकऱ्यांना आमच्या विरुद्ध चितवणं, ही सगळी चिंदी काम आहेत, ती बंद करायची. यायला ते कलेक्टर बाईकडे नोकर आहेस का तू? हे बघा दादा, ये ऐकून घे. गेली 4-5 वर्ष तू गावात सोशल वर्क करतोय, आम्ही कधी आडवे आलो का? सहन केलं की नाही? पण हा प्रोजेक्ट आमच्यासाठी लय महत्वाचा आहे. आणि गावाला पाणी मिळणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जनतेचे सेवक म्हणून तुम्ही सुद्धा. बस, जास्त शहाणपण शिकव नको आम्हाला. तू तू सोशल वर्क सोशल तेवढं सहन करू आम्ही. हे जे काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. निघा आता, जेवण कधीतरी फुरसत मध्ये घेऊ तुमच्या बरोबर. निघा. यायला खायचे वांदे नाही फालतूचे धंदे. हा बोला. हा जो सगळा प्रोजेक्ट आहे. नाही, मी काय म्हणतो, ती एसीचा प्लांट कुठे? एसीचा प्लांट या साईड ना इकडे. आबा शिंदे अपघात प्रकरणातल्या ट्रक ड्रायव्हरचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलीस कसून तपास करतायत असं DSP जाधव सांगतायत. दरम्यान झाडगाव धरणाच्या जागेच्या प्रश्नावर आमदार संपतदादा काळभोर आणि जिल्हाधिकारी नेहा सावंत यांच्यातले मतभेद तीव्र होत चाललेत. सामाजिक कार्यकर्ते सागर थोरात यांच्या हातचं बाहुलं असल्यासारखं कलेक्टर वागतायत अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सागर बोले कलेक्टर चाले हा आमचा या विषयावरचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट आज रात्री 10 वाजता. पाहत राहा फक्त निर्भीड TV. हॅलो. हे बघ नेहा, सुबोध गप्प बसतो, पण आम्हाला हे सगळं सहन होत नाही. बास झाली तुमची 12 गावची बलुतेदारी. आता नोकरी सोडा आणि घरी या सरळ आणि नीट संसार करा. अहो बाबा, असं काय बोलता तुम्ही? आई वडील आज जिवंत असते ना, तर ते सुद्धा हेच बोलले असते. ही जिथे जाईल तिथे हिच्याच बाबतीत नेमकं असं का होतं? नाहीतर काय, बाकीच्या बायका काय नोकऱ्या करत नाहीत का? हे बघ, आम्हाला आता कुठेही तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. अरे सुबोध, काही नाही हो. काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत, पण त्या लोकांना मी मुळीच भीक घालत नाही आणि त्यामुळे ते अजून भडकलेत, बाकी काही नाही. कलेक्टर बाई आणि तुमच्यामध्ये, म्हणजे त्या तुमच्याच सल्ल्यानुसार चालतात अशी लोकांमध्ये चर्चा आहे, बरोबर आहे का? हो हा बरोबर आहे.
काय माझ्या सल्ल्यामुळेच त्यांनी पाणी प्रश्नात लक्ष घातलं. माझ्या सल्ल्यामुळेच त्यांनी तज्ज्ञांचं म्हणणं ऐकलं. धरण बांधण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी माझ्या सल्ल्यामुळेच घेतला. हो एवढंच काय या तुम्ही पण या. ते जे पाणी मिळणार आहे ना ते पण फक्त मला आणि त्यांनाच मिळणार आहे. हा काय अजून काय विचारायचं हा नाही. सुबोध काल बाबांचा फोन आलेला माहितीये मला, म्हणून त्या तडत निघून आला इथे. बाहेरचा विरोध तर आहेच आहे पण घरात सुद्धा. तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. हो रे पण असं काय झालं ना की एकदम खचल्यासारखं वाटायला लागत आणि सागर बद्दल जे काय त्यातल्या त्यात आधार वाटावी अशी तीच एक व्यक्ती आहे. तुला सांगण्याची गरज नाही, मला चांगलं माहिती आहे. थँक्यू सुबोध, आय फील सो रिलॅक्स नाउ. थँक्यू. आईसबर्ग बंद परत फोन आला होता. काय म्हणून? आबांच्या जागेचं खरेदी खत मागतायत. देऊ म्हणाव. नक्की तारीख मागतायत. हे बाळकं पण चढायला लागलं आमच्यावर. बाईमुळे लई लपडी व्हायला लागली. जनतेतन काहीतरी उठाव करावा लागेल. त्या आईला सगळेजण त्या बाईच्या बाजूनच बोलतात. राजकारणात किती वर्षात रंगराव, शे 200 माणसं उभी करता येत नाहीत. धडका म्हणाव कलेक्टर कचेरीला. आईला त्या मस्केला म्हणाव टाळकी फुटली पाहिजे. एक दोन मेली तरी चालतील. अशी लटकवतो त्या बाईला. सस्पेंडच झाली पाहिजे साली. आमची गावं आमची गावं धरणाची जागा. मी आहे कमीन मॅडम. मॅडम मोर्चा आल्यानंतर म्हणजे जर समजा चर्चा करायचं म्हणाले तर नेमकं काय करायचं? त्यात काय नेहमीप्रमाणे करायचं. निवेदन दिलं तर घ्यायचं, भेटायचं म्हणले तर चार माणसांना घेऊन आत यायचं आणि मोर्चा जवळ आला की मला सांगायचं. ओके थँक्यू मॅडम. आमची गावं पाच पन्नास टाळकी फुटू द्यात, दोन पाच जण मरू द्यात, आपाप सुरुंग लागेल कलेक्टरच्या खुर्ची खाली. ओके हॅलो दादा साहेब. येस मॅडम. मोर्चाच्या बंदोबस्तातले पोलीस अधिकारी ताबडतोब बदला. येस मॅडम. गायकवाड. येस सर. कलेक्टर ऑफिसचा चार्ज ताबडतोब घ्या. ओके ओके सर. धरणाची जागा. Thank you.
चला तुम्ही त्या साइडला चार्ज घ्या, चला तिकडे जा, तुम्ही तिकडे जा, चला चला जा रे चल। आमची गाव तुमच्यावर खरोखरच अन्याय होत असेल तर एक साधं पत्र जरी पाठवलं असतं ना तरी प्रशासनाने त्याची दखल घेतलीच असती। त्यासाठी उन्हा तन्हात पायपीट करत मोर्चा काढायची खरं तर आवश्यकता नव्हती आणि यापूर्वी असा प्रश्नही कोणी मांडलेला नाही। तरी सुद्धा तुमच्या म्हणण्याची अवश्य दखल घेतली जाईल। कुणाचं काय आणि किती नुकसान होत आहे ते तपासलं जाईल। तुमचे नाव पत्ते आणि तुमची तक्रार आमचे सहकारी लिहून घेतील। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। तुमचं नाव सांगा भाऊ। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। चला अरे अरे ऐका जरा। अरे नाव द्या। झाडगाव धरणामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा हा मोर्चा आहे असं सांगण्यात येत होतं, पण प्रत्यक्षात मोर्चा धरणग्रस्त कोणीच नव्हतं। माडोत्री माणसांचा मोर्चा काढून गोंधळ माजून द्यायचा आणि जिल्हाधिकारी नेहा सावंत यांना अडचणीत आणायचं असा डाव होता आणि हे उघड झालेलं आहे। प्रत्येक प्रकरण मी स्वतः तपासीन। या प्रकारामागे आमदार संपत दादा काळबोर यांचा हात असल्याची जोरदार चर्चा चालू आहे, परंतु नेहा सावंत यांनी अत्यंत शिताफीने हालचाली करून आमदारांचा डाव उधळून लावलाय आणि बाजी मारली हे चित्र इथे स्पष्ट होत आहे। अप्पा घोडा आहे का? घोडा हा पण दादा घोडा आहे का? द्या इकडं। काय करायचं याच? इथं लावू का इथं लावू? हा रंगपंचमीची पिचकरी आहे काही नाही, तेवढाच उपयोग राहिला याचा। आणि तू रंगराव हारतुरे आणलंयस का? हारतुरे घाल आमच्या मड्यावर आणि करत बस भजन। टाळ्या पिटा हिजडे साले। आणि तू तुझ्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही, एक पैशाच्या कामाचं नाही। पोट बघ, लोंबतय लोंबतय पोट। एक काम कर, तुम बाहेर जा, गावागावातल्या घराघरात जा, दार ठोटवा, लोकांना वाटेल भाऊरूपी आलाय भाऊरूपी, पैसे देतील 2-5 रुपये। तुझ्या आईला तिच्या वर्दी घालून फिरते, आईला आतापर्यंत इतके कलेक्टर आले आणि गेले, कोणाची हिंमत नव्हती तोंडवर करून आमच्याकडे बघायची। आणि बाई याले तर आम्हालाच नाडायला लागली। या गावात एक पान हलत नाही आमच्या शिवाय, हिने डायरेक्ट आमच्या फांद्या छाटून टाकल्या। तिला मुळासकट उपटून या गावात हाकडून लावलं पाहिजे। चला आता जेवायला बसूया। चला की हल हल जरा ये गाडवा। घोडा कोण येणार बाप माझा? माकड बसलीत नुसती साली। शत्रू निर्माण करण्याची कला भरपूर आहे माझ्याकडे। शत्रू तर होतीलच, पण आमच्यासारखे हितचिंतकही आहेतच ना। अगं पण ते गृहित धरून चालणार नाही चित्रा। अनुभव आहे माझा। यु सी शत्रू इज लाईक अ सॅलरी, ते तर नक्कीच मिळणार, हे तर चिंतक ना, दॅट्स अ बोनस। मिळेल ना मिळेल, दॅट्स अ पॅकेज। आबा आबा डॉक्टर आबा आबा काय आबा
बाबांची जागा हे एक निमित्त आहे. मूळ प्रश्न वेगळाच आहे. सार्वजनिक जीवनात गुंड, गुन्हेगार, भ्रष्टाचारी यांचं वर्चस्व राहणार की स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक लोकांचा प्रभाव राहणार? थोडक्यात, सज्जन शक्ती आणि दुर्जन शक्ती यांचा हा लढा आहे. आजचा नाही, पूर्वीपासून. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव उगीच लढले का? एक्सक्यूज मी. बोला सागर. मॅडम. आभा गेले. जागा दिली नाहीतर आबाच्या शेजारी माझी पण चित्त जळाली असती. आबा हे फार थोर ग्रस्त होते, लय थोर. त्यांनी नुसत्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर अख्ख्या समाजाला शिकवलेलं आहे. गावाच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी त्याग करण्याची त्यांची वृत्ती होती. स्वतःच्या जमिनीवर पुढच्या पिढीसाठी विकासाची कामं उभी करायची अशी त्यांची मनोमन इच्छा होती. गावातल्या प्रत्येक घरात नुसतं पाणीच नाही तर प्रत्येक घरात रोजगार मिळावा या हेतून इथं मोठी इंडस्ट्री उभी राहावी अशी त्यांची आणि माझी चर्चा पण झाली होती. तुम्हाला तर ठाऊक आहे. तर त्यांची इच्छा ही आम्हाला आज्ञेसारखी आहे. म्हणून आमच्याने त्यांच्या जमिनीवर मिळून एक मोठी इंडस्ट्री उभी करणं हीच खऱ्या अर्थानं माझी त्यांना श्रद्धांजली असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, हे आबांच्या जमिनीचं दानपत्र. उद्या संडे आहे, परवा रजिस्ट्रेशन करतो आणि तुमच्याकडे पाठवतो. सागर, हे काम सोमवारी झालंच पाहिजे. दिस हॅज टू बी डन. चला.
आई बोल आई. अरे येतोयस ना आज तरी. हो म्हणजे काय येणार. हे बघ मागच्या वेळेसही तू असंच बोलला होतास आणि मी तुझा वाढदिवस म्हणून काय काय. आई मी नक्की येणार आहे. ते काही नाही, मी जेवायची थांबती आज. अगं तू प्लीज असं काही करू नको. हा आई मी वाट बघतीये, जेवायची थांबतीये सांगितलं ना. अगं पण आणि सावकाशी. बर बाय बाय. आबांचा आमच्यावर आणि आमचा आबांवर किती जीव होता हे तुला ठाऊक आहे शिरपती. कुणीतरी काय बाय सांगून त्यांचं डोकं फिरवलं, आबा बितरले आणि पण आपण त्यांच्या जमिनीवर त्यांच्याच नावाचा प्रकल्प उभा करणार. हा आणि वहिनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. ते जागेचा आपण चांगला भाव देऊ. हा पण जमीन सरकारलाच द्यायची असा शब्द दिला होता त्यांनी कलेक्टर बाईंना. ओ शब्द गेला आबासाहेबांबरोबर. आबा तसा साधा माणूस, या कलेक्टरच्या दबावाखाली आला नाही सगळं लपड झालं. पण माणूस गेला तरी त्याचा शब्द कसा जाईल हो. आणि आता आमच्या हातात काही नाही हो दादा. आबांनी सरकारच्या नावाने दानपत्र केलं सुद्धा आणि ते सागर भवना देताना मी स्वतः पाहिलंय. माकडाच्या हाती द्यायला बरं होत. तुला काय बोलता नाही आलं घरी. बघू काय ते. चल चल. मी आबांचे कागदपत्र घेऊन येतोय आता यावेळी. ते मी सगळं आल्यावर सांगतो. हा ठेवतो. हॅलो हॅलो हॅलो. या दोन तक्रारी ना. ओके ओके सर. हॅलो जाधव साहेब. यस मॅडम. मला असं वाटतंय की सागरचं जीव धोक्यात आहे. काय हो. तुम्ही आत्ता ताबडतोब ऍक्शन घ्या. ओके मॅडम. राईट नाऊ. यस मॅडम. Oh!
दादा थोडक्यात वाचलो आपण. हे कागद जर का बाईच्या हातात पडले असते तर उद्याच तिने भूमिपूजन केलं असतं धरणाचं. तर उपासनी उद्याच अंगठे घेऊन टाकू त्या आबाच्या बायकोचे आणि परवा भूमिपूजन करून टाकू कोल्ड्रिंक फॅक्टरीच. चला काहीतरी हायड्रिकची सोय करा, उगाच हसत नाहीत ते. चला
तुझे सारखे साध घालते नवी प्रेरणा मनी जागते अंगारातही अदम्य आशा ध्येय पथावर पुढेच जाते जिद्द गाठते सदा किनारा जिद्द गाठते सदा किनारा पथ एकाकी बाबा एक मिनिट अरे हे काय करताय बाबा पोरी देवासारखी पावलीच बघ मला तुझ्यामुळं माझ्या हिरीवर मोटर बसली लई लई उपकार झाले बघ तुझे आजच माझ्या मोटरची पूजा केली हा प्रसाद आणलाय बघ तुझ्यासाठी आणि हे माझ्या हिरीचं पाणी द्या ना बाबा मी सुखी राहा पोरी श्रीपती सोडा त्यांना अरे सही कर अरे बाबा सही कर सही कर पहिल्यांदा सही कर चल सही कर सही चल नमस्ते अरे देवर काय करायचं रे आबांचा ऍक्सिडेंट सागरची हत्या आणि श्रीपतीच्या घरची घटना या तिन्ही गोष्टी दादा साहेबांभोवती फास आवळायला पुरेशा आहेत मॅडम नाही नाही जाधव साहेब दादांचा प्रत्यक्ष हात कुठेच नसतो म्हणून आपल्याला पुढच्या हालचाली बिनचूक आणि काळजीपूर्वक करायला पाहिजेत मी जे काही म्हणते ते नीट ऐका सांगितलं होतं ना ढील देऊ नका म्हणून अप्पा झाला राडा आता हे बघ आता अरे पण या ना ताब्यात पकडा यांना पोलीस अरे सोड अरे सोड अरे सोड अरे 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 सब बोलत नाही तेच बघतो मी सांगतो सांगतो काय इन्स्पेक्टर बोललं का सर बोलायला लागले आता गुड बाहेर घेऊन या त्यांना येस सर चल रे चल हात जोडून विनंती करायला आलो मॅडम का उगाच सोडा न वागतंय
आमच्या माणसांचा छळ थांबवा. आबांच्या कुटुंबाचं तुम्ही जे करताय ना दादा, त्याला छळ म्हणतात. आणि तुमच्या माणसांवर जी होतीये ती आहे कायदेशीर कारवाई. आता आम्हाला काय आता शिकवायला लागला का तुम्ही? सगळं कुळून प्यालो आम्ही. तुमच्या सारखं इकडं कागद लप तिकडं कागद लप असं करत नाही आम्ही. हे बघा, तुम्ही आबांकडून जबरदस्तीनं करून घेतलेलं जमिनीचं दानपत्र नीट बघा, नीट बघा. ते सीसीटीव्हीचं डबड चालू आहे का? हा, त्यात पण येऊ दे की. आता आबा पण नाहीत आणि कागद पण नाहीत. काय वाकडं करायचं ते करा. झाडगाव धरण प्रकरण बरंच गाजतंय, तुमचं काय मत आहे याबद्दल? काय बोलली? जरा मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाही. झाडगाव धरण प्रकरण बरंच गाजतंय सर, तुमचं काय मत आहे याबद्दल? अहो गाजते कुठलं, तुम्ही मीडियावाले गाजवताय ते. सर, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या संघर्षात तुमची भूमिका काय? अहो संघर्ष वगैरे असं काही नाही हो. कुठला आलाय संघर्ष? हे बघा, दोन्ही पार्ट्या आमच्याच. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आमचाच, शासन प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आहे त्या बी आमच्याच. संघर्ष कुठनं आलाय? आणि आमची सीएम साहेबांची मीटिंग झालेली आहे, त्यांचा आदेश आहे की प्रत्यक्ष मी तिथं जावं, त्या भागाची पाहणी करावी, लोकांचं सांत्वन करावं. तेव्हा तुम्ही काय काळजी करू नका, लोकांच्या भल्याचं आणि हिताचं जे असेल ते आम्ही नक्की करणार. आणि काय विचारायचं असेल तर विचारा, नाही तर काय तंटामुक्ती अभियानासाठी आम्हाला इथनं जावयाचे आहे. तर आम्ही निघतो. यांच्या चहा पाण्याचं काय ते बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला या. भाऊ, पोटात भीतीचा गोळा येतो भाऊ. श्रीपती, आपण कलेक्टर मॅडम कडे जाऊयात, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालूयात. त्या कलेक्टर बाई काय 24 तास सांभाळणार का भाऊ आम्हाला? अहो आमची सगळ्यांची गाठ पडणार ती यांच्याशी. तुमचं काय हो, तुमची गोष्ट वेगळी आहे, आम्हाला नाही झेपत आहे. धरणासाठी जमीन द्यावी ही आबांची शेवटची इच्छा होती. आता या जमिनीपाई आमच्याच कुटुंबाचा शेवट होतो की काय असं वाटायला लागलं. इतका निराश होऊ नकोस श्रीपती, आपण काहीतरी मार्ग काढूयात, आम्ही आहोत ना सगळे. त्या कलेक्टर बाईंना सांगा, एकदा काय ते सोक्षमोक्ष लावून टाका या जमिनीचा, सोडवा आम्हाला या गुंत्यातून. एवढी वर्ष राजकारणामध्ये आहे तुम्ही, सिच्युएशन हँडल कशी करायची एवढं बी कळलं वय. घोषणा करा, म्हणा लोको, तुमच्या पाण्याचा प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवू. आबांच्या पुण्यस्मृती निमित्त धरण बांधू. बोमल्याला काय जाते? आणि आपण एवढ्या लोकांच्या जमिनी हडपले, एखादा तुकडा गेला काय फरक पडतो? ती बाई डोक्यावर बसायला लागली तुमच्या. तुम्ही लोकांचे शत्रू आहे अशी इमेज बनवत चालली ती तुमची. इमेज बदलली पाहिजे दादा, लक्षात ठेवा. त्यापेक्षा बाईला बदल की आता. आणि आता आपली बाजू पण भक्कम आहे. आबाच्या बायकोने खरेदी खतच केलं की आपल्या नावाने. एवढं घायकुतीला येऊ नको. अरे काय होते काय होत नाही बघा की जरा, दमानं घ्या, प्रॅक्टिकल समजून घ्या. संपतराव येऊ मी. हा ना ती फाईल इथं.
वाचतोय. ते काय खरेदी खताच काय आहे त्याची डिटेल मिळवा. येस सर. प्रॅक्टिकल समजून घ्या. हो. पंधरा वर्ष झाली संपत दादा आमदार आहे. तुम्ही आल्यापासनं हा धून मागा लागलाय त्यांच्या. प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांना गुंतवत चाललंय. पुरावा नाही काय नाही काय. पुरावे आहेत सर. आहेत, हे घ्या. लाव तिकडं. काय सांगू भाऊ, आमदारांच्या माणसाने जगणं मुश्किल केलंय. घरात घुसले, श्रीपतीला भेदम मारलं, बळजबरीनं कागदावर अंगठा घेतला. कुठं काय तक्रार केली तर तुम्हाला पण आबांच्या आणि सागरच्या वाटेनं पाठवू म्हणाले. काय नशिबात वाढून ठेवले काय माहित. हे असल्या शिड्या बाजारामध्ये 4-5 हजारामध्ये बनवून मिळत्यात. पण आजच्या घडीला खरेदी खत हे संपत दादाच्या नावावर आहे, कळलं का. हो सर, पण ते कसं केलं गेलं हे श्रीपती आणि त्यांच्या आईने सांगितलं सीडी मध्ये. पण यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे आबांचं मृत्यूपत्र. हॅलो सागर. हा ऐक, मी आबांना तुझ्याकडे पाठवते. तू त्यांचं दानपत्र ताबडतोब कर. ओके ओके. हे बघा, ते दानपत्र होईल तेव्हा होईल, पण मी माझं मृत्यूपत्रच करून आणलंय. हे घ्या, माझं काहीही जरी झालं तरी जमीन आता सरकारचीच. साहेब, सगळे धागे दोरे आता जाधव साहेबच उलगडून दाखवतील. साहेब, आबांचा अपघात आणि सागरची हत्या याचे सगळे धागे दोरे आमदार साहेबांपर्यंत पोहोचतात. हो, आणि त्याचा कबुली जवाब पण त्यांच्या माणसाने दिलेला आहे आणि त्याचे पुरावेही आपल्या हाती लागलेत. मॅडम, हे घ्या. हो, हे बघा सर. सर, मी बाहेर जरा. बर, चला. सीएम ला फोन लाव. सर, लागला फोन. नमस्कार, अण्णा बोलतोय. चला सर, पत्रकार वाट पाहतात. टेक युअर ऍक्शन. येस सर. नमस्कार. सर्व गोष्टींचा आम्ही नीट विचार केलेला आहे. सीएम साहेबांशी आमचं बोलणं बी झालेलं आहे.
प्रत्येकाचे आपापली मत असतात, त्याच्या खोलामध्ये आम्हाला शिरायचं नाही. मार्ग वेगळे असले तरी आम्हा सर्वांचे ध्येय एकच आहे, जनतेचं हित बघणं, है की नाही? तेव्हा नेहा मॅडम आमच्या जिल्हाधिकारी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच जागेवरती त्याच जमिनीवरती धरण बांधण्यात येईल. लोकसंघर्ष समितीचा लोकसंघर्ष समितीचा थांबा थांबा. आणि त्या धरणाला आबा शिंद्यांचंच नाव देण्यात येईल. आता वाजवा टाळ्या. लोकसंघर्ष समितीचा लोकसंघर्ष समितीचा. पण आबा आणि सागर यांच्या मृत्यू प्रकरणाचं काय? त्याचा तपास पूर्ण झालेला आहे. जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती सजा देण्यात येईल. त्यांना गजाड तुम्ही पाहालच. आता आमच्या या जिल्हाधिकारी मॅडम नेहाबाई सावंत त्यांनी धडाडीचं कार्य केलेलं आहे. त्याचा शासनाने गांभीर्यानं विचार करून फार मोठी जबाबदारी भविष्यामध्ये त्यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. नमस्कार मंडळी. आता तरी गावाला पाणी मिळेल. पण सर 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 हे वॉरंट. दादा सर. गुड मॉर्निंग अण्णा साहेब. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. या बस. थँक यू. या बसा 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 बसा. हॅलो सुबोध. माझं प्रमोशन झालंय. हो रे, एका झगड्यात दोन पक्षी मारले पालकमंत्र्यांनी. आमदारांना तुरुंगात पाठवलं आणि मला बढती देऊन बाजूला सारलं. अडथळा दूर करण्याचा उत्तम मार्ग हे काय रे, नेहमीच आहे. आय एम नॉट सरप्राईज. हो, ऍक्च्युली यू कॅन से आय बीन किक्ड अप इफ यू नो व्हॉट आय मीन. आता नोकरी म्हटल्यावर असं होणारच. पोझिशन इज इनसिग्निफिकंट. पण एक आनंदाची गोष्ट आहे की मी तुझ्याजवळ येते. होय बाय. क्षितिज सारखे साध घालते नवी प्रेरणा मनी जागते. अंगारातही अदम्य आशा ध्येय पथावर पुढेच जाते. जिद्द गाठते सदा किनारा जिद्द गाठते सदा किनारा पथ एकाकी